हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहेत जिल्हा परिषद भरती 2023 ची जी फार्मसी ऑफिसरची एग्जाम झालेली होती मित्रांनो, त्याचे रिझल्ट आज आलेले आहेत। तर मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहेत की कोणत्या कोणत्या जिल्हा परिषदचा फार्मसी ऑफिसर या पदाचा जो रिझल्ट आहे, कोणत्या कोणत्या जिल्हा परिषदचा रिझल्ट आलेला आहे, जाहीर झालेला आहे, आणि मित्रांनो कोणत्या कोणत्या जिल्हा परिषदचा रिझल्ट आज आलेला नाहीये, आणि मित्रांनो तो कधी येणार आहे हे या व्हिडिओ मध्ये आपण डिटेल मध्ये डिस्कस करणार आहेत। कोणते जेडपीचे निकाल जाहीर झाले आहेत व कोणते बाकी आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहेत। तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण कोणते कोणते रिझल्ट आलेले आहेत ते बघूत। आणि मित्रांनो, तुम्ही तुमचा रिझल्ट जर बघितलेला नसेल तर तुम्हाला चेक कसं करायचंय, तर मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी सर्व जे आतापर्यंत जे काही रिझल्ट लागलेले आहेत त्यांची सर्व इन्फॉर्मेशन टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे, तिचे पीडीएफ तिथे दिलेली आहे मित्रांनो, तुम्ही तिथे जाऊन चेक करायचे। इथे बघा, जिल्हा परिषद भरती 2023 सर्व सेवा भरती निकाल फार्मसी ऑफिसर। तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा जो रिझल्ट आला होता तो कोल्हापूर जिल्हा परिषद चालेला आहे, रात्री 1 वाजता आलेला रिझल्ट आहे मित्रांनो। आणि मित्रांनो, कोल्हापूर जिल्हा परिषद मध्ये जो फार्मसी ऑफिसर या पदाचा टॉपर असणार आहे तो किती आहे मित्रांनो, 168 मार्काचा टॉपर आहे। तर मित्रांनो, तुम्हाला यावरून एक गोष्ट पण लक्षात येईल, मी इथे जे काही झेडपीचे रिझल्ट लागलेले आहेत तर त्याचा टॉपर कितीच आहे ते पण इथे मार्क मी दिलेले आहेत। म्हणजेच तुम्हाला मित्रांनो जर 164 किंवा 160 मार्क असतील तुम्ही सेफ आहात असं समजून जायचंय। त्याच्यानंतर मित्रांनो, दुसरा रिझल्ट लागला आहे तो म्हणजे सांगली जिल्हा परिषद। तर मित्रांनो, सांगली जिल्हा परिषद मध्ये तुम्ही इथे बघत असाल टॉपर 182 आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत जे रिझल्ट लागलेला आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त रँक जर कुठे गेली असेल किंवा सर्वात जास्त मार्कचा स्टुडंट कुठे असणार आहे, सांगली जिल्हा परिषद मध्ये 182 मार्कचा टॉपर सांगली जिल्हा परिषद मध्ये असणार आहे। तर मित्रांनो, तिसरी जे जिल्हा परिषद आहे ज्याचा रिझल्ट ऑलरेडी आलेला आहे ती आहे लातूर जिल्हा परिषद। मित्रांनो, लातूर जिल्हा परिषदचा पण रिझल्ट आलेला आहे आणि मित्रांनो तिथे टॉपर कितीचा असणार आहे, 164 मार्काचा तिथे टॉपर असणार आहे। मित्रांनो, या मार्कवरून तुम्हाला आयडिया येईल की किती मार्क असल्यास तुम्ही सेफ असणार आहे मित्रांनो। त्याच्यानंतर रिझल्ट आणखीन आलेला आहे मित्रांनो जिल्हा परिषद नांदेडचा। तर मित्रांनो, जिल्हा परिषद नांदेडमध्ये कितीचा टॉपर आहे, 162 मार्कचा टॉपर आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, जिल्हा परिषद यवतमाळ, जिल्हा परिषद यवतमाळचा पण रिझल्ट आलेला आहे। तर मित्रांनो, तिथे टॉपर कितीचा आहे, 166 मार्कचा टॉपर आहे। तर मित्रांनो, आता तुमचं सिलेक्शन म्हणजे तुम्ही ह्या 5 झेडपी पैकी तुमचा रिझल्ट लागलेला असेल आणि तुम्हाला चांगले मार्क असतील तर मित्रांनो तिथे पण डिपेंड आहे कॅटेगरीला किती जागा होत्या, तुमची रँक किती असणार आहे, कॅटेगरीमध्ये तुमचा नंबर किती असणार आहे, यावर सर्व गोष्टी डिपेंड असणार आहेत। आणि मित्रांनो, आणखीन एक चांगली महत्वाची गोष्ट म्हणजे आता ऑलरेडी जी सार्वजनिक विभागाची एक्झाम झालेली होती त्यामध्ये पण खूप सारे स्टुडंट ऑलरेडी सिलेक्टेड झालेत आणि मित्रांनो त्यांनी पण झेडपीची एक्झाम दिलेली आहे आणि ते इकडे पण टॉप म्हणजे लिस्ट सिलेक्टेड कॅन्डिडेट लिस्टच्या मध्ये येऊ शकतात, त्यामुळे मित्रांनो वेटिंग लिस्टमध्ये पण तुमचा नंबर येऊ शकतो। आता मित्रांनो, हे 5 झेडपीचे रिझल्ट आलेले आहेत आणि मित्रांनो जे काही या 5 झेडपी म्हणजे सातारा असेल, पुणे असेल, रत्नागिरी असेल, नंतर बीड असेल, यांचा रिझल्ट आणखीन आलेला नाहीये मित्रांनो, फक्त 5च झेडपीचा रिझल्ट आतापर्यंत आलेला आहे मित्रांनो, बाकी सर्व झेडपीचा रिझल्ट आणखीन आलेला नाहीये। तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला मित्रांनो कंटिन्युअस तुमची ज्या झेडपीमध्ये फॉर्म भरलेला आहे ती साईट चेक करत ऑफिशियल जी साईट असणार आहे झेडपीची तुम्हाला कंटिन्यू चेक करायचे मित्रांनो, तुमचा रिझल्ट कधी पण येऊ शकतो, कधी पण येऊ शकतो, म्हणून तुम्हाला कंटिन्युअसली रिपीटेड चेक करत राहायचे ऑफिशियल साईटला। नाहीतर मी मित्रांनो जसं मी चेक करेल मला इन्फॉर्मेशन भेटली की लगेच टेलिग्राम चॅनलवर त्याची पीडीएफ त्याचा रिझल्ट तुम्हाला तिथे भेटणार आहे, तुम्हाला फक्त टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचे मित्रांनो। आणि मित्रांनो बाकीचे रिझल्ट कधी लागतील, तर मित्रांनो मंडे पर्यंत सर्व रिझल्ट तुम्हाला भेटतील, तुम्ही कोणत्याही झेडपी मध्ये फॉर्म भरलेला असेल तरी पण तुम्हाला मंडेला सर्व
जेडपीचे फार्मसी ऑफिसरचा रिझल्ट तुम्हाला दिसणार आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या काही कमेंट्स असतील, तुम्हाला काही डाऊट असतील, ते कमेंट तुम्ही नक्की करा मित्रांनो, आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. थँक्यू.